बाजारात आता लिंबू मस्त स्वस्त आहे आणि आपल्याला असं झटपट उपवासाचं लोणचं बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे आणि खूप छान लागतं हे आणि झटपट होतं आणि कडू न होण्यासाठी मी एक टिप दिलेली आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि असं मस्त उपवासाच्या खिचडीबरोबर लोणचं खा। तर नमस्कार, मी अनिता केदार, रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला बघूया आपण झटपट चटपटीत आंबट गोड तिखट असं लिंबाचं लोणचं। आज आपण झटपट आणि चटपटीत असं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत। फक्त 15 मिनिटं लागतात। तर इथे मी 10 लिंब घेतली। लिंब घेताना अशी कडक बघून घ्यायची मोठी लिंब आणि साल याची पातळ पाहिजे। कागदी लिंब घ्यायची आहे आणि आता इथे मी पाणी गरम करून घेतले, चांगलं कडक पाणी आहे, बोट घालू नाही शकणार असं। तर हे 10 लिंबू मी यात अर्धा तास आपल्याला हे भिजत घालायचे आहेत, गरम पाण्यात घालायचे आहे। याने काय होतं, आपल्या लिंबाच्या सालीचा जो कडवटपणा असतो तो कमी होतो। तर हे बघा वाफ येते, असं गरम पाणी पाहिजे चांगलं। आता हे आपण झाकून अर्ध्या तासाने बघूया। तर हे बघा इथे अर्धा तास झाला आहे, लिंबू आपण गरम पाण्यात टाकून चांगला त्याचा कडवटपणा निघून गेला असेल आणि थोडासा काळा डाग असेल तर असं मी साल काढून घेतले, कारण लिंबू आणून 8 दिवस झाले, मला वेळ मिळाला नाही म्हणून राहिलेत। जर तुम्ही लिंबू आणले तर लगेच करा, म्हणजे त्याच्यावर डाग पडत नाहीत। तर आता हे मी काढून घेते आणि हे आपल्याला आता स्वच्छ कपड्याला पुसून घ्यायचे आहेत, ओलेपणा जरा पण नाही राहायला पाहिजे। तर हे बघा मी या कापडावर असं लिंबू पूर्ण पुसून घेते। बघा साल छान मऊ झालेली आहे आणि ह्या ताटात असं काढून घेते। तर सगळे लिंबू असे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत। तर हे बघा लिंबू एकदम सुके करून घेतले, जरा पण ओले नको आणि सुरी पण आपली ओली नको, एकदम सुकी करून घ्यायची कपड्याला। आता आपल्याला काय करायचे, ह्या लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। बघा एकदम छान नरम झालेत आणि बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्याचा रस आता पडेल कारण हे मऊ झालेले आहेत म्हणून। तर अशा बिया जेवढ्या असतील तेवढ्या साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि एकाच्या 8 फोडी अशा करून घ्यायच्या। 8 फोडी का करायच्या, तर बिया आपल्याला काढायला सोपं पडेल। तर असे मी सगळे लिंबू कापून घेते। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात आपले सर्व लिंबू छान कापून झाले, बिया सगळ्या वेगळ्या काढलेल्या आहेत। तर आता आपल्याला हे लिंबू मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे छानपैकी। बी अजिबात जाऊ देऊ नका, म्हणजे कडू होणार नाही लिंबू। तर आता हे बघा आपण हे बंद चालू करत ओबड धोबड असं वाटून घेतलंय, जास्त बारीक नाही करायचं। आणि आता आपल्याला हे ह्या वाटीने मोजून घ्यायचं आहे। मोजायचं कारण काय, तर मग आपल्याला साखर टाकायला बरं पडेल म्हणून हे जे आपण मिश्रण बारीक करून घेतलं ते असं वाटीने मोजून घ्यायचं। तर आता हे 1 वाटी झालेलं आहे आणि 1 कप आहे साधारण। आणि आता हे मी उरलेलं ह्या वाटीत काढून घेते, साधारण 1/2 वाटी होईल हे। तर हे बघा ते 1 वाटी आणि हे 1/2 वाटी, तर हे झालंय 1.5 वाटी बरोबर। तर आपल्याला साखर किती घालायची, डबल 3 वाट्या घालायचे। आणि ह्या लिंबाचा रस जो निघून आलेला तोही यात घालून घ्यायचा आहे। आता आपण साखर घालूया। तर हे बघा 1 वाटी, ही 2 वाटी आणि अजून 1 वाटी घालायची, ही 3री वाटी। आता आपल्याला यात घालायचं आहे उपवासाचा मिरची पावडर आहे ही, काश्मीरी आणि बेडगी मिरची पावडर। फक्त मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, 1.5 चमचा घेतलेली आहे कारण तिखट नाही आहे जास्त। आणि चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ, तर साधारण 1 पाऊण चमचा मीठ मी घातलेलं आहे। आणि आता हे आपल्याला मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे आणि कितपर्यंत आटवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण ते एकदम सुकं नको व्हायला आणि छान झालं पाहिजे। तर चला आता आपण हे गॅसवर ठेवूया। अगदी उपवासाला मस्त तुम्ही साबुदाणा खिचडीबरोबर झिरकं भगर याच्याबरोबर खाऊ शकतात, खूप छान लागतं हे चवीला। तर आता आपण हे गॅसवर ठेवूया आणि आता हे गॅस चालू करून आपल्याला एकीकडे हलवायचं आहे, कारण हे खाली लागायला नको, साखर विरघळू द्यायची आहे। तर असं मधून मधून हलवायचं आहे आपल्याला, एक 1/2 मिनिटाने हे हलवून घ्यायचं आहे। जसं जसं हलवाल साखर विरघळेल तसं तसं याला रंगही येईल आणि मस्त चटपटीत होईल।
हे बघा साखर कशी विरघळायला सुरुवात झालेली आहे। तर आता हे आपल्याला असंच एकदम लो मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचंय, कारण मोठा गॅस ठेवला तर साखर लगेच कडक व्हायला सुरुवात होईल। तर लो मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि हे आपल्याला छान शिजवायचं आहे। आता हे कितपत शिजवायचं आहे, किती मिनिटं शिजवायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता हे आपण असं मधून मधून मिक्स करून घ्यायचं। आता काय हे जळण्याची भीती नाही, कारण साखर विरघळलेली आहे। तर आता आपण हे एक 6 ते 7 मिनिटं लागणार आहे हे शिजवायला। तर हे बघा 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि मी इथे चमचा हा थंड करायला ठेवलेला। आता हा काय करायचा, पाक असा आपल्या बोटावर घ्यायचा आणि अशी तार येते का बघायचं, थोडा अजून गरम आहे कारण खूप चटका बसतो तेव्हा पूर्ण थंड करून। तर ही बघा अशी छान तार येते, ही बघा अशी तार आली म्हणजे बरोबर लोणचं आपलं झालं आहे समजायचं। आता हे तुम्हाला वाटत असेल की हे पातळ दिसतंय, पण हे जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट होतं। तुम्ही जर अजून हे शिजवलं तर अजून हे मग ते नंतर असं वातळ कडक होतं, मग नंतर तुम्ही मला कमेंट करून विचारतात आता काय करायचं। त्यामुळे हे बघा हे असं पातळ आहे, यातच हे थंड करून घ्यायचं आहे। 1 तास 2 तास तरी लागतात थंड व्हायला आणि थंड झाल्यावर छान मस्त घट्ट होतं। तर हे बघा हे असंच ठेवायचं आहे आणि नंतर एकदम पूर्ण थंड झाल्यावर तुम्ही कुठल्याही काचेच्या बरणीत वगैरे भरून ठेवू शकता आणि हे वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही। फक्त एकच आहे, याला ओला चमचा तुम्ही यात घालायचा नाही आणि पाणी जाऊ द्यायचं नाही, हाताला पण पाणी नको, म्हणजे हे लोणचं अजिबात खराब होत नाही आणि झटपट बनवलेलं चटपटीत असं आपलं इथे लोणचं तयार आहे। तर अशी मस्त मऊ लुसलुशीत मोकळी साबुदाना खिचडी आपल्या चॅनेलवर आहेत आणि खूप जुनी रेसिपी आहे, म्हणजे 4 वर्षापूर्वी। परत जर बघायची असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला परत साबुदाना खिचडी मऊ मोकळी कशी करायची ती मी दाखवेल। त्यामुळे अशी मऊ मोकळी खिचडी खाल्ल्यामुळे अजिबात त्रास होत नाही आणि सोबत हे लिंबाचं लोणचं हा अप्रतिम असं लागतं। तर तुम्हीसुद्धा हे लोणचं नक्की करून बघा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा।